युवराज समोर एक फलंदाज रोहित राणे उजव्या हाताचे फलंदाज उजव्या हाताने मारा करतील युवराज त्यांचा इशारा सामना चालू उत्कृष्ट असा फटका फटकवला चेंडू जातो सीमारे शाकार आणि संघातर्फे आणि स्वतः वैयक्तिक खातं खोलतायत रोहित आणि संघाची धावसंख्या होता एक चार धावा दुसरा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारेला फटका क्षेत्ररक्षक काही समजू शकला नाही चेंडू जातो सीमारे शाकार धावसंख्येत भर पडते आठ धावा पुढे चेंडू रोहित यांना पुन्हा एकदा लागोपाठ टवकारांची हॅट्रिक करतायत रोहित उत्कृष्ट अशी खेळी करताना दिसतोय आपल्याला मैदानात रोहित आतापर्यंत तीन चौकार ठोकून आपलं वर्षस्व गाजवतायत आणि आपली खेळी दाखवतायत रोहित पुढील चेंडू युवराज यांचा उजव्या हाताची फलंदाज पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण खूपच कौतुकास्पद क्षेत्ररक्षण एक धावा काही रोखू शकले नाही आणि एक धावाने संघाची धावसंख्या पोहोचते तेरा धावा पुढील चेंडू विनोद यांना पुन्हा एकदा गॅप मधून मारलेला चेंडू चेंडू जातो सीमारे शाकार आणि या चौकाराने आपलं खातं खोलतोय विनोद धावसंख्या 17 पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा चौकार विनोद यांच्या बॅट मधून निघालेला आणि पहिला षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा खूपच महागडा षटक उजव्या हाताचे गोलंदाज सामोरे फलंदाज उजव्या हाताने मारा करतील पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू चेंडू जातो सीमारे शाकार क्षेत्ररक्षक काही समजू शकला नाही चेंडू आणि चार धावा चार धावाने धावसंख्या वाढते 25 धावा उत्कृष्ट आता आतापर्यंत खेळी करतायत रोहित पुढे चेंडू रोहित यांना सिद्धेश यांचा उजव्या हाताने चेंडू टाकतील उजव्या हाताची फलंदाज पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू जातो निर्धार चेंडू काही समजू शकला नाही एसटी रक्षक आपली कामगिरी बजावतोय चेंडू जातोय निर्धार पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू आणि नियमांचं उल्लंघन करून चेंडू जातोय सीमारे शाकार आणि फलंदाज बाद होतोय रोहित नाराज होऊन तंबत परत आहेत आता ते हापीज नावाजलेले फलंदाज विजयपूर पंचक्रोशी मधील हापीज धावसंख्या होते एक बाद 25 धावा पुढे चेंडू हापीज यांना हापीज मारलेला फटकावलेला चेंडू चेंडू होतोय सीमारे शाकार पहिल्या चेंडू वरती आपलं खातं खोलतायत हाफिज पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू त्याच्या क्षेत्ररक्षण चेंडू काही रोखू शकले नाही चेंडू आता सीमारे शाकार खूपच गचा क्षेत्ररक्षण प्रत्येक इलेव्हन देवगड यांचं आणि या चौकाराने संघ पोहोचतोय 33 धावसंख्येवरती पुढे चेंडू सिद्धेश यांचा हाफिज टॅप स्वरूपात मारलेला चेंडू चेंडू पार गेल्यामुळे या चेंडूवरती धाव काही मिळू शकले नाही आणि दुसरं षटक संपते षटक संपले ना दुसरं षटक संपत आणि धावसंख्या होते 33 धावा बघूया सिद्धेश यांची जागा घेण्यासाठी आले ते आता चौथे गोलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत प्रथमेश उजव्या हाताचे फलंदाज रिव्हर्स स्वीपने मारलेला चेंडू चेंडू जातो सीमारे शाकार आणि चौकाराने धावसंख्या वाढते 37 धावा विनोद यांची चतुराने खेळलेली ही खेळी खूपच फायदेशीर ठरते पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू चेंडू जातो सीमारे शाकार क्षेत्ररक्षक काही चेंडू समजू शकला नाही आणि या चौकाराने धावसंख्या वाढ होते 41 धावा पुढील चेंडू पुन्हा एकदा विनोद रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न या प्रयत्नामध्ये
यथाशी ठरत आहेत आणि दीपाची ठेवून तंबूत परत आहेत विनोद आणि विनोद यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते यशपाल. आतापर्यंत चांगली खेळ केली सलामी फलंदाजांनी आणि दोन्ही सलामी फलंदाज तंबूत खूपच निराशाजनक. दोन्ही फलंदाज तंबूत परतले आहेत सलामीचे आणि आता नवीन फलंदाज मैदानात यशपाल पुढील सिद्धेश यांचा चेंडू. चेंडू काही समजू शकले नाही. चेंडू जातोय बाळच्या स्वरूपात एक धाव मिळते यशपाल यांना. पुढे चेंडू अतिरिक्त धावेने संघात धावसंख्येत भर पडते 42 धाव. पुन्हा एकदा हाफेज उजव्या हाताची फलंदाज कुष्ट मारलेला टॅप स्वरूपात फटका. क्षेत्ररक्षक आपली कामगिरी बजावतोय. एक धाव काही रोखू शकला नाही आणि एका धावावरती समाधान मानतायत हाफेज. पुन्हा एकदा पुढे चेंडू मारलेला चेंडू. चेंडू काही तितकासा फटका चांगला नसून आणि धावसंख्येचा रनआउटचा धोका धोका आणि अपील पण फेटाळून लावत आहेत. धावसंख्येत भर पडते 45 धाव. चौथा षटक चालू. चौथा षटक सामान्य फलंदाज हाफी. पुन्हा एका फटकावलेला चेंडू. चेंडू काय तितकासा बॅट वरती आला नाही आणि एक धाव मिळते. क्षेत्ररक्षक आपली कामगिरी बजावतोय. पुन्हा एकदा चेंडू गोलंदाज कडे आणि नियमानुसार शॉर्ट धाव शॉर्ट रन पंच इशारा करतायत. ती धाव काय मोजली जाणार नाही. एकदा फटकावलेला चेंडू. चेंडू असतोय किती मारे शब्दात आणि नियमानुसार मारेला चेंडू आणि चेंडू या चेंडूवरती बाद होत आहे हाफी आणि हाफी यांची जागा घेण्यासाठी जाधव गोट्या. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत उजव्या हाताची फलंदाज. पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू पहिल्या चेंडूवरती आणि एक आपलं वर्चस्व दाखवतायत प्रतीक स्पोर्ट संघाने. चांगली अशी कामगिरी केली. पहिल्या चेंडूवरती खात खोललं आहे. चार धावा. पुन्हा चेंडू काही समजू शकले नाही. एक धाव मिळते. एका धावावरती समाधान मानताय. संघाची धावसंख्या पोहोचते 50 धावा. आतापर्यंत तीन गडी बाद आणि शेवटचं षटक. पुढील फलंदाज यशपाल. आता फलंदाज चेंडू होतोय खुलट सीमारे छप्पार. आणि चेंडू सीमारे छप्पार जाऊन तंबूत परत आहेत यशपाल. आणि यशपाल यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते पंकज उजव्या हाताची फलंदाज. सामोरे गोलंदाज शेवटचा चेंडू पंकज यांना आणि चेंडू आता सीमारे छप्पार. एक अतिरिक्त धाव आणि चौकार स्वरूपात मिळाले हे चार धावा. अशा रीतीने 5 धावा मिळत आहेत पंकज यांना आणि धावसंख्येत भर पडते 55 धावा. स्वरूपात मारायचा चेंडू. चेंडू जातोय प्रत्येक इलेवन देवगड संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात साईड ला आहेत ते सुरुवात. पुन्हा एकदा पाहूया 60 धावांच्या स्वतःला एकदा आव्हान ठेवलंय. सामान्य फलंदाज सिद्धेश
आणि रिव्हर्स क्रॉसच्या स्वरूपात मारलेला चेंडू सुमारे शतकार चार धावेने संघाच आणि स्वतःच खातं खोलतायत सिद्धेश. पहिल्या चेंडूवरती आपलं वर्चस्व दाखवतायत देवगड या संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा उभे हाताचे फलंदाज सामोरे रोहित यांचा पुढील चेंडू. मारलेला चेंडू लागोपाठ दुसरा चौकार दुसऱ्या रीतीने मारलेला चेंडू आपली चतुराई दाखवतात या खेळामध्ये. ते सिद्धेश प्रतीक इलेव्हन देवगड संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वरूपात मारलेला चेंडू स्वरूपात मिळत आहे त्यांना. 12 धाव होत आहेत संघाच्या. आणि रोहित सलामीचे फलंदाज खूपच धडाकेबाज फलंदाजी करताना आपल्याला मैदानात दिसत आहे. सिद्धेश पुढील चेंडू रोहित यांचा दिशेने चेंडू काही समजू शकले नाही. गॅप मधून जातो चेंडू. चेंडू आता सीमारे शपात लागोपाठ चौथा चौकार खरोखर धडाकेबाज फलंदाजी करताना दिसत आहे सिद्धेश पुढील चेंडू रोहित यांचा. पुन्हा एकदा उजवा लागोपाठ सात चौकार सोडून आपल्या संघाला उत्कृष्ट अशी कामगिरी मात्र चिंगे आणि या आव्हानाला चांगलं प्रतिसाद देताना दिसत आहेत ते देवगड प्रतीक इलेव्हन संघाचे फलंदाज सिद्धेश. मला तर वाटत पहिल्या षटकामध्ये हा सलामीच्या षटकामध्ये साबोल सात चौकार मारणारे पहिले एकमेव असे फलंदाज असं मला वाटतं आतापर्यंत. जे पुन्हा एकदा गोट्याच्या बाहेर पंचांचा इशारा नाही अतिरिक्त धाव संघात धाव संख्येत भर पडते. चेंडू चेंडू जातो सीमारे शपार नाव काय नाव काय चिंग्या बॅटिंग चिंग्या फलंदाजचं नाव नितेश डावखोर आताचे फलंदाज स्वरूपात मारलेला चेंडू. चेंडू लागतो पंचांना धाव निराश एक धाव मिळतो एका धावेने समाधान मानताय ते नितेश. पुढे चेंडू गोट्या यांचा सिद्धेश सामोरे धडाकेबाज फलंदाज. पुढे चेंडू आणि जातोय चेंडू नियमाच्या बाहेर सीमारेच्या बाहेर आणि फलंदाज पण बाहेर पण सिद्धेश खूपच असे धडाकेबाज फलंदाज आपली कामगिरी बजावली आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी केली इथे सिद्धेश आणि संघाची धावसंख्या होते 30 धावा. चालू जागा घेण्यासाठी गेले आहेत ते बंटी पुन्हा एकदा नितेश नियमाच्या बाहेर नव्हता इशारा आणि धाव संख्येत भर पडते. अतिरिक्त एक धाव आणि चौकार स्वरूपात 5 धावा 35 धावा संघाची धाव संख्या पोहोचते 35 धावा. पुढील चेंडू मला वाटतं स्वतः कर्णधार हे करतात आणि आपल्या पूर्ण संघाची जबाबदारी स्वीकारतायत. धावसंख्या होते 39 धावा. पुढे चेंडू गोट्या यांचा चेंडू लागतो फलंदाजच्या पायाला होका नको नितेशांना धावखोरे आता जे फलंदाज सामोरे गोलंदाज गोट्या स्वरूपात मारला चेंडू आपली कामगिरी बजावतो. एक धाव रोखतोय एका धावरती समाधान मानतायत नितेश आणि दुसरं षटक संपतंय प्रतीक स्पोर्ट या संघाचं. रिव्हर्स स्वरूपात मारलेला चेंडू
क्षेत्ररक्षण विनोद यांच्याकडून आणि एक धाव कोण आहे रे पुन्हा एकदा कर्णधार स्वतः धावसंख्येत वाढ होते धावसंख्या पोहोचते 46 या धावसंख्येवरती प्रत्येक इलेव्हन देवगड या संघाचे पुन्हा एकदा जाधव फटकावलेला चेंडू पण पायची देऊन तंबूत करत आहेत कर्णधार निराश घेण्यासाठी जात आहे दीपराज पुन्हा एकदा नितेश डावकुरे फलंदाज चांगली खेळ करताना दिसत आहेत फक्त धावसंख्येची आवश्यकता जिंकण्यासाठी पुन्हा एकदा पटकावलेला चेंडू चेंडू लागतो फलंदाजाच्या हाताला आणि डायरेक्ट खेळ पकडतायत ते जशपाल आणि नितेश करत आहे झेल झेलची दोन आतापर्यंत सुमारे सत्तार दीपराज यांनी चेंडू आणि सहा धावा शेवटचं षटक घेऊन येतात ते सहा चेंडू आणि सहा धावा सहा चेंडू आणि सहा धावा सामोरे फलंदाज क्षेत्ररक्षण एक धाव समाधान मानतायत एका धावेवरती आणि आता स्ट्राईकला आले ते योगराज दीपराज उजव्या हाताचे फलंदाज नाही तर फटकाला चेंडू चेंडू जातोय क्षेत्ररक्षक जातात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एक धाव मिळत आहे चार धावा चार चेंडू आणि चार धावा चार चेंडू आणि चार धावा आवश्यक असा हा सामना सेमी फायनलचा सामोरे फलंदाज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जातात एक धाव मिळते गोट्या चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत नाणेफेकेवरती संघ विजयी केला जाईल तर दोन्ही संघाची धावसंख्या समान झाली तर समांतर धावसंख्येवरती त्या नाणेफेकीचा संघाच्या बाजूला लागला आहे तो संघ विजय केला जाईल चेंडू जातोय निर्गाव बायच्या सरकारने एक धावा सांग काय चार चेंडू आणि दोन धावा उत्कृष्ट असं शतक आणि उत्कृष्ट अशी खेळी करताना मैदानात दिसत आहेत ते प्रत्येक स्कोर आणि प्रत्येक इलेव्हन संघाचे खेळाडू दोन चेंडू आणि दोन धावा खूपच रोमांचक आतापर्यंत हा सामना पाहू आपल्या संघासाठी गोलंदाज आणि फलंदाज कितपत कामगिरी करतायत आतापर्यंत हा सेमीफायनलचा खूपच छान असा सुंदर रंगलेला सामना दोन्ही प्रत्येक संघ मैदानात दोन चेंडू आणि दोन धावा समांतर धावा झाल्या असल्यास नाणेफेकीचा कौलच्या संघाच्या बाजूला लागला आहे तो संघ आम्ही विजयी केला करू मंडळाच्या तर्फे अशा तऱ्हेने कट स्वरूपात मारला चेंडू चेंडू जातो सीमारेषा पार आणि विजयी होतोय प्रतीक इलेव्हन देवगड.